जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील कुबानगर भागात गेल्या 14-15 दिवसापासून नळाला पाणी आले नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यांची अडचण पाहून राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षणाचे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांनी पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून दिले आहे। सुप्रीम कॉलनी परिसरात मागील 14-15 दिवसापासून नळाला पाणी आलेले नाही, याबाबत येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली, मात्र या नगरसेवकांनी समस्या सोडवली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। याबाबत नागरिकांनी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्याकडली कैफियत मांडत साहिल पटेल यांनी तत्काळ लगेच दखल घेत सुप्रीम कॉलनी रहिवाशांसाठी आज पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। या संदर्भात आम्ही सुप्रीम कॉलनीतील रहिवासी व वक्ता प्रशिक्षणचे साहिल पटेल यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। और तो सबसे बड़ी समस्या है कि हमारे आज 15-20 दिन हो गए, हमारे आज अभी तक पानी नहीं है और यहाँ के नगर सेवकों ने कोई अपीचर लेते नहीं है। कभी उनके पास जाओ तो बोलते कि ऊपर से पानी नहीं आ रहा है। आज हमने साहिल पटेल साहब को फोन लगाया, उनके राष्ट्रवादी तरफ इन्होंने आज हमारी हेल्प की और हमारे पूरे कॉलोनी के अंदर पानी वाटर कर दिया, उनका शुक्रिया अदा कर रहे हैं। तो पानी की हमारी समस्या जो साहिल भाई ने जो करे उसका हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं उनके, कि उन्होंने यहाँ पीने का पानी हमारे हद तक के पूरा है। यहाँ के नगर सेवकों को ऑप्शन न, उनको चंदू बोले हमने क्या इधर पानी का है, और बोला 8 दिन लगे 15 दिन लगे, इधर पानी की बहुत तकलीफ चल रही है, इधर पीने का पानी भी नहीं है। तो इन्होंने हमारे से यहाँ पीने का पानी लाया, गली वाले इधर मोहल्ले वाले, अब इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं और इनका शुक्रगुजार करते हैं। 12-15 दिन हो गए यांचा फोन आला या लोकांचा की इथं पाण्याची समस्या खूप आहे। तो फोन आल्यानंतर मी स्वतः इथं येऊन बघितला आणि बघितल्यानंतर मला असं वाटलं की खरंच इथं 15-18 दिवसापासून पाणी आलेलं आहे। आणि यांनी भरपूर स्थानिक जे इकडचे नगरसेवक यांच्याशी संपर्कही केला, संपर्क केल्यानंतर त्या लोकांनी यांना उत्तर दिले की पाण्याला अजून वेळ लागेल, 8-10 दिवस लागेल। तर ठीक आहे ना, वेळ त्यांना लागेल तसा काही नाही, बाकी कमीत कमी यांना पाण्याची व्यवस्था, पाण्याचे टँकर वगैरे त्याच्या माध्यमातून यांना करायला पाहिजे। तर मी माझा बोलणं आला, मी अभिषेक दादाला फोन लावला, अभिषेक दादाशी बोलणं झाला, दादांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही कार्य करा आणि चांगल्या प्रमाणात तुम्ही काम करताय, तर यांचे जेही प्रॉब्लेम असतात जे काही असतात हे लोक मला फोन लावतात। मी काही नगरसेवक नाही आहे, मी फक्त पार्टीचा वक्ता प्रशिक्षण विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे आणि यांची काही समस्या असली मी करायला तयार आहे। आणि यांना निवेदन देऊन आम्ही कंटाळून गेलेले आहे, हे फक्त काही असला की फक्त हे लॉलीपॉप देत आहे, हे फक्त आमची जळगावचे जे आमदार आहे मामाजी हे फक्त लोकांना चॉकलेट आणि लॉलीपॉपच देत आहे, काम काही करतच नाही। मी खड्ड्याचं आंदोलन केला, ते आंदोलन झाला, बाकी काहीच नाही झालेलं आहे। आता नाही काही झालं तर आम्ही मोठं आंदोलन घेऊ। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।